नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण तिसरी सामान्य ज्ञान दोन या विषयांतर्गत विजेवर चालणारे उपकरणे याबद्दल माहिती घेतलेली होती. आजच्या तासिकेला आपण वनस्पतींचे अवयव याबद्दल शिकणार आहोत. आज आपण काय शिकणार आहोत तर आज शिकूया मूळ, खोड, पाने, फुले, फळे यांच्या विषयीची माहिती. सर्वात आधी आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात, त्या वनस्पतींचे रंग पण वेगवेगळे असतात. काही वनस्पती जमिनीवर तर काही पाण्यात वाढतात, काही वाळवंटी प्रदेशात पण वाढतात. म्हणजे वनस्पतींची वाढ पण वाढेमध्ये सुद्धा विविधता दिसून येते. अशा ह्या वनस्पतींच्या अवयवांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊया वनस्पतींचे अवयव. बघा, वनस्पतींचे अवयव पाच आहे. एक मूळ, दोन खोड, तीन पाने, चार फूल, पाच फळ. हे पाच वनस्पतींचे अवयव आहेत. परत लक्षात घ्या, मूळ, खोड, पाने, फुलं आणि फळ हे वनस्पतींचे पाच अवयव आहे. आता प्रत्येक अवयवाबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. बघा, पहिला भाग आहे मूळ. आता जमिनीत वाढणारा भाग म्हणजेच कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो मूळ आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सर्वात महत्वाचं, वनस्पती जी जर वाढ व्हायची असेल तर त्याला आधार देणं महत्वाचं आहे. एखाद्या माणसाला जर पडताना आधार दिला तर तो उभा राहू शकतो. तसंच वनस्पतींना आधार देण्याचं महत्वाचं काम मूळ करतात. वनस्पतीला वाढ देण्यासाठी आधार ते देतात. कोण? मूळ. त्याचबरोबर जमिनीतील क्षार व पाणी शोषून घेणं व ते खोडांपर्यंत पाठवणं. बघा, वनस्पतीमधील क्षार व पाणी शोषून घेणं व ते मुळांमार्फत खोडाकडे पाठवणं हे काम मूळ करतात. हे सर्वात महत्वाचं वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, आपण जेव्हा अन्न किंवा आपण जेवणामध्ये पदार्थ वापरतो त्यामध्ये काही वनस्पतींची मुळे अन्न म्हणून आपण खातो. कोणती? तर मुळा, गाजर, बीट. बघा, ही कच्ची आपण कच्ची सुद्धा वनस्पतींचा वापर आपण जेवणामध्ये करू शकतो. बघा, मुळा आपण तसाच खाऊ शकतो. गाजर, बीट हे अन्न पदार्थ आपल्या जेवणामध्ये सर्रास वापरले जातात. म्हणजेच काय, काही वनस्पतींची मुळं ही अन्न म्हणून आपण वापरतो. त्यामध्ये आपण उदाहरण सांगितलं, मुळा, गाजर, बीट. ही तुम्ही उदाहरण लक्षात ठेवायची आहे. आणि मुळं सगळ्यात महत्वाचं काम काय करतात, तर माती घट्ट धरून ठेवतात. वनस्पतीसाठी लागणारी माती घट्ट धरून ठेवण्याचं काम कोण करतात, तर ती मुळं करतात. ही झाली मुळांबद्दलची माहिती. आता घेऊया खोडांबद्दलची थोडीशी माहिती. बघा, खोडांबद्दल जर बोलायचं झालं तर बघा, जमिनीच्या बाहेरील म्हणजेच बियांच्या कोंबापासून जमिनीच्या वर वाढणारा भाग म्हणजे कोण आहे? खोड. परत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जमिनीच्या बाहेरील म्हणजेच बियांच्या कोंबापासून जमिनीच्या वर वाढणारा भाग म्हणजे खोड आहे. इथं जमिनीत वाढणारा भाग मूळ होता, इथं जमिनीच्या वर वाढणारा भाग खोड आहे, हे लक्षात ठेवा. तसेच फांद्या, पाने, फुले, फळे यांना जोडणारा मजबूत भाग म्हणजे कोण आहे? तर खोड आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, फांद्या, पाने, फुले, फळे यांना जोडणारा मजबूत भाग कोण आहे? तर खोड आहे. बघा, इतर अवयवांना मजबूतीनं जोडतो ते खोड आहे. त्यानंतर बघा, आताच आपण वाक्य वाचलं की जमिनीतलं क्षार व पाणी शोषायचं व ते खोडांकडे पाठवायचं. मग खोड काय करतात? तर खोड जेव्हा क्षार व पाणी शोषतात, खनिजे घेतात, तेव्हा ते पानांना पुरवतात. आणि पान काय करतं? तर अन्न तयार करतं. व तयार झालेलं अन्न हे खोड काय करतं? पानांना, मुळांना व इतर अवयवांना पुरवतं. परत लक्षात घ्या मी काय म्हटलं, की जेव्हा क्षार व पाणी शोषतं, मुळं व खोडांकडे पाठवतं, खोड काय करतं? ते पानांपर्यंत पाठवतं. पान स्वतःचं अन्न तयार करतात व तयार झालेलं अन्न खोड काय करतं? मुळांना व इतर अवयवांना पाठवतं. हे महत्वाचं काम कोण करतं? खोड करतं. त्याचबरोबर मी कोंबारा हा शब्द लिहिलाय. या कोंबाऱ्याच्या मार्फत पानं, फुलं, फांद्या तयार होतात किंवा तयार केल्या जातात. त्यानंतर जमिनीवर वनस्पतींना ताट उभे राहण्यास मदत. जेव्हा वनस्पतीला ताट उभं राहायचं असेल त्याला मदत कोण करतं? तर खोड करतं. आता खोडाचा थोडासा उपयोग पाहूया. बघा, उसाच्या खोडापासून आपल्याला काय मिळते? साखर मिळते. तसंच उसाच्या खोडापासून लाकूड तयार होतं. तसेच त्या लाकडापासून फर्निचर, तसेच महत्वाचं काम म्हणजेच काय? तर कागद तयार होतो.
आपण जो वहीवर लिहिण्यासाठी वापरतो का नाही, वहीसाठी कागद, पुस्तकांसाठी कागद, हा कागद झाडांपासून तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करेल की जेव्हा आपण कागदाचा वापर करतो तेव्हा तुम्ही काळजीपूर्वक करा. कारण तुमच्या लक्षात असलं पाहिजे की जेव्हा मी कागद वापरणार आहे तो झाडांपासून बनलाय, त्यामुळे मी कागदाचा काटकसरीनं किंवा व्यवस्थित वापर करेन, म्हणजे कागद त्याच्यापासून तयार होतो. तसेच धागे, रबर हेही खोडांपासून तयार होतात, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही आहे खोडांबद्दलची माहिती. आता पुढच्या अवयवाबद्दल माहिती घेऊया, पानांबद्दल. बघा, पानांबद्दल माहिती काय, तर पाने ही खोडांवर येतात. पाने कोणीकडे येतात, खोडांवर येतात. तसेच पानांचं सर्वात महत्वाचं काम काय आहे, तर अन्न तयार करणं. बघा, वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीनं स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. मग वनस्पती मधला कोणता अवयव स्वतःच अन्न स्वतः तयार करतं, तर ते पान आहे बरं का. पान तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील की अन्न तयार करणारा अवयव कोणता, तर तो आहे पान, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघा, अन्न तयार तर ते करतच, त्याबरोबर श्वसन घेण्यासाठी, बघा श्वसनासाठी सुद्धा पान, म्हणजे आपल्याला वाटतं की आपणच फक्त श्वास घेतो, तर वनस्पती सुद्धा श्वसन घेतात. ते कोणाच्या मार्फत, तर ते पानांच्या मार्फत. आता पानांचा वापर सुद्धा आपण अन्न म्हणून करतो आपल्या जेवणामध्ये. मग त्याच्यामध्ये कोणते पदार्थ येतात, बघा कोबी, मेथी, पालक इत्यादींचा आपण अन्न म्हणून वापर करतो, हे लक्षात घ्या. तसेच बघा, इतर अवयवांना पाणी व अन्न पुरवण्याचं काम कोण करतंय, तर पाने पानांमार्फत केलं जातं. ही आहे पानांबद्दलची सविस्तर माहिती. लक्षात घ्या, आपल्याला उदाहरण लक्षात ठेवायचे. यातला महत्वाचा भाग असा आहे की पानं अन्न तयार करतात, तसेच श्वसनाचं काम सुद्धा पानांमार्फत होतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता फुलांबद्दल माहिती घेऊया. बघा, फुलांबद्दलची माहिती घेताना फुलं ही उपखोडावर येतात, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फुलं ही उपखोडावर येतात. त्याचबरोबर रंगात विविधता, याचा अर्थ काय, तर जी फुलं असतात, आपण जर बागेमध्ये गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या रंगाची फुलं दिसतात. म्हणजेच काय, रंगांच्या बाबतीत फुलांमध्ये विविधता आढळते. वेगवेगळी फुलं वेगवेगळ्या रंगाची असतात, म्हणून तर ती सुंदर दिसतात, बरोबर का. म्हणजेच काय, रंगांच्या बाबतीत फुलांमध्ये विविधता आढळून येते किंवा विविधता आपल्याला दिसते. त्यानंतर बघा, कीटकांना जवळ, म्हणजे काय, तर फुलं कीटकांना आकर्षित करतात, जवळ घेतात. सगळ्यात महत्वाचं वाक्य की फुलांपासून फळे तयार होतात व फळ तयार झाल्यानंतर बी तयार होतं. बघा, फुलांपासून फळे व फळांपासून बी. आता फुलांचा जर उपयोग म्हटला तर लक्षात घ्या, एखादा लग्न समारंभ असेल किंवा एखादा मोठा कार्यक्रम असेल, तर त्याच्यामध्ये त्या समारंभाच्या वेळेस स्टेज असो किंवा ती जागा असो, सजवण्यासाठी आपण फुलांचा वापर करतो. म्हणजेच काय, तर सजावटीसाठी सर्वात महत्वाचा फुलांचा वापर केला जातो. तसेच केळफूल, फुलगोबी यांचा सुद्धा काही जण अन्न म्हणून वापर करतात. म्हणजेच काय, फूल या अवयवाचा अन्न म्हणून सुद्धा उपयोग केला जातो, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आता शेवटचा अवयव फळ, याच्याबद्दल आता माहिती घेऊया. बघा, फळ सुद्धा उपखोडावर येतात. त्यानंतर बियांचे संरक्षण हे सर्वात महत्वाचं काम फळ करतात. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, बियांचं संरक्षण कोणता अवयव करतो, फळ. बघा, तुम्ही एखादं फळ घ्या, सफरचंद घ्या किंवा कलिंगड घ्या किंवा पेरू घ्या, बघा वरचा भाग कसा असतो, वेगळा असतो, त्याच्या आत बी असतो. म्हणजे बियांचं संरक्षण करण्याचं महत्वाचं काम फळं करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता फळं कशी असतात, तर एक किंवा अनेक बिया असतात एखाद्या फळामध्ये. बघा, एक बी असणारा कोण आहे, आंबा. आंब्यामध्ये कोय असते, बघा कोय, एका आंब्यामध्ये एकच कोय असते. म्हणजे काय, कोय ही बीच आहे. म्हणजे आंबा ही वनस्पती कसे, तर एक बी असणारी, म्हणजे आंबा हे फळ एक बी असणार आहे. त्यानंतर अनेक बी असणारे कोण आहे, तुम्ही पेरू फोडून बघा, डाळिंब फोडून बघा, त्याच्यामध्ये अनेक बी असतात. म्हणजे अनेक बी असणारे फळ पेरू, डाळिंब इत्यादी अजूनही आपल्याला सांगता येतील. पपई आहे, म्हणजेच काय, अनेक बी असणारे सुद्धा फळं आपल्याला बघायला मिळतात. तसेच बिया नसणारी, बघा काही फळ मध्ये बिया सुद्धा नसतात. बघा, बिया असणारे पण आहेत, बिया नसणारे पण आहेत. मग बिया नाही असं कोण आहे, तर केळी, द्राक्षे इत्यादी फळांमध्ये बिया या नसतात. त्याचबरोबर फळांचा वापर सुद्धा आपण अन्न म्हणून करतो, त्याला फळभाज्या म्हणतात. बघा, त्याच्यामध्ये वाटाणा, भोपळा इत्यादी वनस्पतींचा किंवा इत्यादींचा अन्न म्हणून वापर केला जातो. ही विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती घेतली ती वनस्पतींच्या अवयवांबद्दल, मूळ, खोड, पाने, फूल आणि फळ. सर्वात शेवटी मी बी हा शब्द लिहिलाय, तर लक्षात घ्या,
शेतकरी एखाद बी पेरतो आणि त्याच्यापासूनच वनस्पती तयार होते। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं बी हा शब्द सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वनस्पतींचे अवयव यामध्ये मूळ, खोड, पाने, फुल, फळ यांच्याबद्दल माहिती घेतली। पुढच्या तासिकेला आपण दिशांबद्दल माहिती घेणार आहोत। धन्यवाद।